नमस्कार, मी सुचिता, माझ्या किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला कमीत कमी साहित्यामध्ये कालवा फ्राय कशी करतात त्याची रेसिपी दाखवणार आहे. कालवा फ्राय साठी काय काय लागणार आहे साहित्य ते आपण बघून घेऊया. इथे मी 1 टेबलस्पून आगळ घेतलेले, 1 टीस्पून मी हळद घेतलेले, 2 टेबलस्पून मी हा फिश फ्राय मसाला मिळतो मार्केटमध्ये. आपण जेव्हा कधी मार्केटमध्ये गेलात ना तर तिथे जी दुकानं असतात ना त्याच्याकडे नक्की मिळतो हा फिश फ्राय मसाला. हा तुम्ही मासे फ्रायला नक्की वापरा, हा खूप चांगला आणि त्यामुळे मासे फ्रायला खूप चांगली चव येते. हे मीठ आहे चवीप्रमाणे. तळण्यासाठी तेल घेतलं आहे मी आणि रवा घेतला आहे. ही कालवं आहे, ही कालवं अशी मोठी असतात, तिला मी 2 पाण्यात धुवून घेतलेली आहे. आणि ना ही साफ धुताना ना आपण ह्याच्यात असं दाबून बघायचं, ह्याच्यात ना हे खडपात मिळतात समुद्रामध्ये ना, खडपामध्ये ही कालवं भेटतात. ही कालवामध्ये थोडीशी कच असते, ती तुम्ही काढून टाकायची आणि हे 2 पाण्याने स्वच्छ धुतले. त्याला किती पण धुवून पाणी निथळवलं तरी ह्याला परत परत पाणी हे सुटतं. तर आपण आता त्याला फ्राय कशी करायची ते बघूया. कालवा आहे ना फ्राय करण्यासाठी आहे ना अशी मोठीच नेहमी घ्यायची, तरच मजा येते. कारण का ही तळल्यानंतर आहेत ना ही थोडी आकसतात, त्यामुळे फ्रायला ही मोठीच कालवा वापरायची. ग्रेव्हीसाठी आपण छोटी कालवा वापरतो. तर आता आपण बघूया, सर्वप्रथम आपण काय करूया, त्याला हळद लावूया. नंतर हा लाल तिखट म्हणजे फिश फ्राय मसाला आपण हा घालणार आहे ह्याच्यामध्ये. हा एक आणि हे मीठ चवीप्रमाणे सगळं असं मिक्स करून घ्यायचं. चांगलं असं मिक्स झालंय. आता ह्याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून हा आगळ घालणार आहे. जर आगळ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही त्याऐवजी कोमट पाण्यात भिजवून त्याचा रस पण आपण ह्याला लावू शकतो. तर आता मी फ्राईंग पॅन गरम केलाय, त्याच्यात आता मी तेल घालणार आहे. आता आपलं तेल गरम झालंय. आता आपण कालवं एक कालवं घेऊन रव्यामध्ये अशी गोळवायची आणि पॅनमध्ये अशी घालून आपण त्याला शेलो फ्राय करणार आहोत. अशी आपण कालवं सगळी साईडला अशी तेलावरती लावून घ्यायची. कमीत कमी साहित्यात आपली ही रेसिपी तयार होते. ती कालवं आहेत ना आपण अशी सुट्टी टाकायची, कारण ती एकमेकाला चिकटतात आणि मग परतायला आपल्याला खूप त्रास होईल. म्हणून आपण ही अशी सुट्टी टाकून घेतलेली आहे. तर एक साईडने आपली कालवं परतून शिकून झाली आहे, तिला आपण आता असं परतून घेऊया आणि दुसऱ्या साईडने आपण त्यांना शिजवतो. एक करून असं हलके हाताने त्यांना ते मोकळी ठेवल्यामुळे जागा ठेवल्यामुळे आपल्याला ते पडतायला बरं पडतं. बघा, आता आपली कुरकुरीत कालवा फ्राय तयार झालेली आहे. मी गॅस बंद करते. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर शेअर करा. थँक्यू.